May I now request our Vice Principal ma'am to address the gathering. ये अपन उधर स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम उदात्त आचार विचारांचं अधिष्ठान लाभलेल्या आजच्या या वार्षिक स्नेह संमेलनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे फादर जोमोन डी एस पाटील तसेच आपल्या शाळेचे सीईओ विली सर शाळेच्या संचालिका रिया मॅम शाळेच्या मुख्याध्यापिका क्लॅरी मॅम तसेच शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक या सर्व क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग आणि विद्यार्थीगण या सर्वांचे हार्दिक स्वागत सज्जन हो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी हे परमेश्वराचे रूप मानले जाते म्हणूनच म्हटले जाते अंगणामध्ये तुळस शिखरावरती कळस अतिथी देव भव हीच तर आपल्या महाराष्ट्राची ओळख आजच्या शुभ संध्याकाळी आपण उपस्थित राहिलात त्यासाठी आपण सर्वजण आम्हा सर्वांसाठी लाखा मोलाचे आहात खरं तर जिथं ज्ञानाच्या प्रकाशाचं साम्राज्य असतं तिथं अज्ञानाच्या अंधकाराचं अस्तित्व उरत नाही तसे पाहता स्नेह संमेलन म्हणजे शाळेचा त्या वर्षाचा शेवटचा कार्यक्रम म्हणून आपली उत्तम कामगिरी कला प्रत्येक विद्यार्थ्याला समोर आणावयाची असते आणि ती संधी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाद्वारे मिळते या शैक्षणिक वर्षात अभ्यासासोबत नानाविध कार्यक्रमाचे आयोजन शाळेने केले त्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना यशाची पावती मिळाली आपल्या शाळेतील विद्यार्थी विविध क्षेत्रात आपले नाव झळकवत आहेत अभ्यासासोबत कला व क्रीडा क्षेत्रातही आपले विद्यार्थी पुढे सरसावत आहेत ही अत्यंत आनंदाची बाब आहे विद्या योग्य मार्गदर्शन देण्यासाठी विली सर रिया मॅम मुख्याध्यापिका व शिक्षक वर्ग नेहमी प्रोत्साहन देत असतात स्नेह संमेलनामुळे मुलांच्या कलागुणांना वाव दिला जातो शाळा म्हणजे स्नेह आपुलकी नम्रता शिस्त शिक्षकाबद्दलचा आदर ह्या घटकांचा समावेश होतो म्हणूनच म्हटले जाते मज आवडते मनापासूनी शाळा लाविते लळा जसा माऊली बाळा थोडक्यात काय तर सर्वांगीण विकासाचे गुरुक्षेत्र पवित्र स्थान म्हणजे शाळा जो खऱ्या अर्थाने अंधारातून प्रकाशाकडे नेणारे एक सुवर्णस्रोत मानणे वावगे ठरणार नाही आपल्या संस्थेत नर्सरीपासून कॉलेजपर्यंतचे वर्ग भरविले जातात शरीराला श्रमाकडे बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणे म्हणजे शिक्षण जे शिक्षण या शाळेने विद्यार्थ्यांना दिले त्यामुळे अनेक परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले व शाळेस मानाचा मुजरा दिला त्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे भिंती म्हणजे नसते नुसती शाळा थेंबा थेंबाने जी फुलविते मळा सद्गुणांची नम्रतेची बांधून झोळी करते ती दुर्गुणांची होळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे फुलले शिवात सुगंध हा दरवळला ध्यानी मनी त्रिवार चौ दिशा झळकतील यश मिळे अपार ही सदिशा मनी ठेवीत साष्टांग करते नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे तसेच शाळेचे यशाचे संपूर्ण श्रेय मी विली सर आणि रिया मॅम यांना देऊ इच्छिते त्यासाठी
ज्यांच्या उत्तुंग कार्यातून कर्तृत्वही उजळून निघालं, ज्यांच्या सर्वस्पर्शी सर्वांगी भूमिकेतून नेतृत्वही अनुकरणीय झालं, ज्यांच्या सहकार्य वृत्तीच्या चिंबधारात मित्रत्वही नाहून निघालं, ज्यांच्या मधाळ वाणीतून वक्तृत्वही सहृदयी श्रवणीय झालं, ज्यांच्या उदात्त उदार भावनेतून दातृत्वही संवेदनशील झालं, असे बहुआयामी तेजस व्यक्तिमत्व म्हणजेच विली सर वरिया मॅम. जाता जाता मुलांना एवढंच सांगू इच्छिते, कितीही कठीण प्रसंग आला तरी निराश होऊ नका, संकटाला धैर्याने समोर जा. शिक्षण हे असे एक शस्त्र आहे, जो चांगला शिकला तर त्याची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच म्हटलं जातं, चुकणं ही प्रकृती आहे, मान्य करणं ही संस्कृती आहे, तर सुधारणा करणं हे प्रगती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.